नमस्ते मित्रांनो, मी आकाश कदम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत निफ्टी 50 अनालिसिस करणार आहोत. शॉर्ट पिरियड तसेच इंट्राडेमध्ये काय लेवल्स राहतील हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याच्या आधी आपण पाहू की आजचा FIs आणि DIचा डाटा काय आहे. तर FIsने आज 3,565 कोटींचं सेलिंग केले, तर DIने त्याच्या अगेन्स्ट कॅश मार्केटमध्ये 2,764 कोटींचं बाईंग केलेलं आहे, बरोबर. आता पाहू की एक्झिस्ट निफ्टी काय ट्रेड करत आहे. एक्झिस्ट निफ्टी साधारण 16,699 41 प्लस मध्ये आहे. आज निफ्टी पाहिलं तर निफ्टीमध्ये तुम्हाला आज निफ्टीने एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणजे 16,800 हा एक स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक केल्यानंतर निफ्टीमध्ये तुम्हाला शार्प सेलिंग पाहायला मिळालं. थोडे वर्ल्ड इंडायसेस बघू. तर वर्ल्ड इंडायसेस बघितला, डाउजन्स बघितला तर डाउजन्स फ्युचर सध्या -640 आहे. S&P 500 बघितला तर -80 आणि नॅसडॅक बघितला तर -260 आसपास. तसं बघायला गेलं तर ह्यूज करेक्शन आहे. कालचे 600 डाउजन्स प्लस आजचे 600 म्हणजे टोटल ओव्हरऑल 1200 दोन दिवसामध्ये करेक्शन आहे. रिझन आहे, मेजर रिझन आहे तर ते म्हणजे कोरोनाचा नवीन व्हेरियंट आहे त्याच्यानुसार, त्यामुळेच मार्केटमध्ये प्रॉफिट वॉकिंग दिसत आहे. लक्षात आलं. आता पाहू ऑप्शन चेन. ऑप्शन चेननुसार सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय दिसतो. ओपन इंटरेस्ट बिल्डअप कुठं आहे. मार्केटचं नॉर्मल डायरेक्शन आपल्याला बघता येईल, बरोबर. तर पुट साईडला ओपन इंटरेस्ट आहे 818,553 कॉन्ट्रॅक्ट. तर कॉल साईडला ओपन इंटरेस्ट तुम्हाला दिसत आहे 17,44,953, बरोबर. म्हणजे पुट साईडपेक्षा कॉल साईडला ओपन इंटरेस्ट बिल्डअप जास्त आहे. याचा अर्थ ऑप्शन चेननुसार सगळं दिसत आहे की मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर आहे. तर जवळपास ओपन इंटरेस्ट बिल्डअप नुसार सपोर्ट रेजिस्टन्स काय येतो ते बघू. सपोर्ट सपोर्ट जर बघितला तर 16,500 57,129 कॉन्ट्रॅक्टचं ओपन इंटरेस्ट बिल्डअप आहे नियर टर्म. त्याच्या आधी बघितला 16,500 तर दिसते. त्याच्यानंतर 16,000 लॉंगर टाइम फ्रेममध्ये गेला तर 16,074,166 त्याच्यानंतर 16,500 आणि 16,600, बरोबर. रेजिस्टन्स बघितला तर रेजिस्टन्स दिसत आहे जात असताना आज देखील 16,600 कॉल राईड करून गेलेले आहेत. व्हॉल्यूम आहे 12,55,115 आणि त्याच्या अगेन्स्ट कॉन्ट्रॅक्ट्स आहे 43,331 कॉन्ट्रॅक्ट. 43,503 च्या आसपास म्हणजे 16,600 एक मॅक्स पेन आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर आहे 16,759 कॉन्ट्रॅक्टचं ओपन इंटरेस्ट. व्हॉल्यूम 13,44,314. त्याच्यानंतर अपसाईडला दिसतं कन्सिस्टंटली 16,800 त्यानंतर आहे 17,000. ओके, म्हणजे पुट साईडला जर सपोर्ट कन्सिडर केला 16,600 जर ब्रेक झाला तर 16,500 आणि 16,500 जर ब्रेक झाला तर नियर टर्म स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट जर बघितला तर 16,000 आसपास ऑप्शन चेननुसार आपल्याला दिसतं. लक्षात येते का. सेम रेजिस्टन्स जर बघितला 16,700 त्याच्यानंतर 16,800 आणि त्याच्यानंतर जर इंटर नियर टर्म स्ट्रॉंगेस्ट रेजिस्टन्स बघितला तर 17,000 बरोबर. ऑप्शन चेन बघितलं तर आता बघूया चार्टला.
की चार्ट काय सांगते, बरोबर। निफ्टी फिफ्टीचा डेली चार्ट आहे, डेली चार्ट नुसार निफ्टी फिफ्टीचा जर सपोर्ट बघितला नियर टर्म, तर हा एक स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट दिसतो। लेवल आहे 16,146 ते 176, म्हणजे कन्सिडर करू की आपण 16,100 ते 16,200 ची रेंज, बरोबर। जर इंट्राडे मध्ये उद्या निफ्टीने आपला आजचा जो लो आहे 16,400 जर ब्रेक झाला, तर आपल्याला 16,100 ते 200 च्या आसपास आपल्याला निफ्टी दिसेल, बरोबर। तर स्ट्रॉंग, तर लॉंगर पिरियड मध्ये निफ्टीचा सपोर्ट जर बघितला तर 16,100 ते 16,200 च्या आसपास, आणि रेजिस्टन्स जर बघितला तर 16,800 जो आज ब्रेक झाला, सपोर्ट होता तो आता रेजिस्टन्स मध्ये कन्वर्ट झाला, बरोबर। तर आता बघू 50 मिनिट टाइम फ्रेम मध्ये इंट्राडे साठी काय लेवल राहतील। इंट्राडे साठी महत्वाचा आजचा लो आहे निफ्टीचा 16,410, म्हणजे 16,400 खाली आपण कन्सिडर करू शकतो। परत एकदा एक सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये येईल, ज्याचं त्या ठिकाणी तुम्हाला टार्गेट मिळेल 16,300-16,200 आसपासचा, बरोबर। आणि जर अपसाईडला जायचं झालं असेल तर मी आजचा स्विंग हाय टू स्विंग लो जर मार्क केला, स्विंग हाय टू स्विंग लो, तर नियर टर्म 16,675 अबो फिबोनाचीची ची लेवल आहे 0.618% च्या आसपासची लेवल, तिथून मी कन्सिडर करीन निफ्टीमध्ये बाईंग साईडला। म्हणजे एक म्हणजे कन्सिडर करीन की 16,700 वर निफ्टीमध्ये बाईंग साईडला मी विचार करेन, बरोबर। एजेक्स निफ्टीनुसार तर असं दिसतंय की उद्या निफ्टी हे एक फ्लॅट ओपन होईल। जर फ्लॅट ओपन झाली तर नक्कीच वॉलेटिलिटी क्रिएट होईल, कारण की बायर्स आणि सेलर्समध्ये कन्फ्युजन राहील की नेमकं डायरेक्शन काय आहे मार्केटसाठी, त्यामुळे तुम्हाला वॉलेटिलिटी दिसेल। जर ह्यूज गॅप डाऊन किंवा ह्यूज गॅप अप झाला तर मग एक ट्रेंडिंग मार्केट तुम्हाला पाहायला मिळेल। इंट्राडेमध्ये जर ह्यूज गॅप अप किंवा गॅप डाऊन झाला तर पहिले 30 मिनिटसाठी वेट करा, 30 मिनिटची रेंज ड्रॉ करून त्यानुसार ट्रेड घेऊ शकता। थँक्यू।